गुड मॉर्निंग। कालच्या लेक्चरला आपण क्रेब्स सायकल डिटेलमध्ये बघितलेली, त्या क्रेब्स सायकलच्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या बघितल्या होत्या। त्याच्यामध्ये अगोदर इंटरलिंकिंग रिॲक्शन किंवा लिंकिंग रिॲक्शनसुद्धा बघितली होती। पायरिक ॲसिड इज कन्वर्टेड इन टू द ॲसिटिल कोए अँड देन ॲसिटिल कोए इज कंबाइंड विथ ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड अँड देन दॅट ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड continues to be converted into the many different intermediates and again this oxaloacetic acid so converted into the citric acid is again reconverted or regenerated in the form of acid oxaloacetic acid. During that process there is a release of a carbon dioxide as well as formation of a many different kinds of the energy molecules such as NADH2 molecules, FADH2 molecule, ATP molecules are formed. Then इंटरमिडिएट कंपाउंड्स आर ऑल्सो फॉर्म्ड। म्हणजे काही महत्त्वाचे कंपोनंट जर बघितले तर एक काय आहे याच्यामधला एनर्जी, बरोबर। क्रेब सायकलमध्ये काय तयार होते, एनर्जी तयार होते कशाच्या फॉर्ममध्ये, मी आता टोटल लिहितो आहे। फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्यूल 6NADH2 मॉलिक्यूल्स तयार होतात, 2FADH2 मॉलिक्यूल्स तयार होतात आणि 2 ATP मॉलिक्यूल तयार होतात। कुठं? क्रेब सायकलमध्ये, बरोबर। इट ऑल्सो लीड्स टू फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट कंपाउंड्स, इंटरमिडिएट कंपाउंड ठीक आहे, इंटरमिडिएट कंपाउंड्स। दीज कंपाउंड्स आर ऑफ डिफरंट टाइप्स, काही त्याच्यातले महत्त्वाचे तेवढे आपण मेन्शन करूयात। कुठला आहे? फॉर एक्झाम्पल अल्फा कीटो ग्लुटारेट, अल्फा कीटो ग्लुटारेट आहे। दुसरा आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड आहे। अजून आपल्याला माहीत आहे ॲसेटिल कोए आहे, ठीक आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात। So what we say about this Krebs cycle? Krebs cycle is a catabolic pathway. It is a catabolic pathway, we say. Because catabolic pathway, in this, what happens? Acetyl-CoA molecule is broken down into the, or what we can say, citric acid molecule is broken down into the carbon dioxide. Baga, okay? Large molecules, for example acetyl CoA. आपण बघा सुरुवातीची रिॲक्शन कशी होती, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आणि ॲसेटिल कोए, बरोबर। हे दोन्ही एकत्र येत होते आणि काय तयार होत होतं, सिट्रिक ॲसिड, बरोबर। आणि हे सिट्रिक ॲसिड पुन्हा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं, काय केलं, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड कंबाईन्स विथ ॲसिटिल कोए देन फॉर्म्स अ सिट्रिक ॲसिड अँड दिस सिट्रिक ॲसिड इज कन्वर्टेड इन टू द ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड। ड्युरिंग दिस प्रोसेस देर इज अ रिलीज ऑफ CO2, बरोबर, 2 CO2 मॉलिक्यूल्स। आपल्याला माहिती आहे पूर्ण प्रोसेस सायट्रिक ॲसिड सायकलची जर बघितली तर आपल्याला TCA सायकल जर बघितली तर लक्षात येतं। म्हणून काय, की लार्ज मॉलिक्यूल कुठला आहे, ॲसिटिल कोए अँड दिस ॲसिटिल कोए इज कन्वर्टेड इन टू द CO2 मॉलिक्यूल्स अँड देअरफॉर व्हॉट वी कॅन वी से दिस इज द कॅटाबॉलिक प्रोसेस बिकॉज प्रोसेस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ अ मॉलिक्यूल व्हॉट इट डू ब्रेक्स मॉलिक्यूल्स अँड सेकंड रिलीजेस एनर्जी। मॉलिक्यूल ब्रेकडाऊन केले जातात आणि काय केलं जातं, एनर्जी रिलीज केली जाते। अशा प्रकारची ही आपल्याला कॅटाबॉलिक प्रोसेस असलेली बघायला मिळते। इन फॅक्ट दिस क्रेब सायकल इज नॉट रिअली अ कॅटाबॉलिक प्रोसेस। दुसरा पहिलं स्टेटमेंट काय आपलं, इट इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस कशावरून, तर एकतर मॉलिक्यूल्स ब्रेकडाऊन केले जातात आणि दुसरी एनर्जी रिलीज केली जाते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कॅटाबॉलिक प्रोसेस। पण ही कॅटाबॉलिक प्रोसेस आहे का, तर नाही, कंप्लीट कॅटाबॉलिक प्रोसेस नाही आहे।
इट इज ऑल्सो एन एनाबॉलिक प्रोसेस. बघा, एका बाजूला कॅटाबॉलिक प्रोसेस आहे आणि दुसऱ्या बाजूला दिस क्रेब्स सायकल ऑल्सो ऍक्ट्स ॲज अ एनाबॉलिक प्रोसेस. पहिलं आपण बघितलं कॅटाबॉलिक प्रोसेस, बरोबर. कॅटाबॉलिक, कॅटाबॉलिक का म्हटलं आपण, तर दोन कारण आहेत, ब्रेकडाऊन ऑफ लार्ज मॉलिक्युल्स ऑकर्स, बरोबर. लार्ज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन अगोदरचंच आहे, मी फक्त रिपीटली लिहितोय, मला दोन्ही कम्पेअर करायचे होते. आणि रिलीज ऑफ एनर्जी, रिलीज ऑफ एनर्जी, बरोबर. बट इट ऍक्ट्स ॲज अ एनाबॉलिक प्रोसेस. एनाबॉलिक प्रोसेस कशी एनाबॉलिक प्रोसेस होते, मेनी इंटरमिडिएट्स, मेनी इंटरमिडिएट्स यूज्ड फॉर सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्युल्स. रिमेंबर, दुसरे मॉलिक्युल्स तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला याच्यातले काय इंटरमिडिएट कंपाऊंड जे आहेत ते वापरले जातात. कुठले इंटरमिडिएट वापरले जातात, फॉर एक्झाम्पल ॲसेटिल कोए इज अ कंपाऊंड विच इज यूज्ड फॉर सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड. कशाच्या सिंथेसिससाठी वापरले जातात हे ॲसिटिल कोए इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिडच्या सिंथेसिससाठी वापरलेले बघायला मिळतील. ठीक आहे, फॅटी ॲसिडच्या सिंथेसिससाठी हे वापरलेले बघायला मिळतात. कोण? ॲसिटिल कोए. दुसरा आपण मेन्शन केला होता अल्फा किटो ग्लुटारेट. अल्फा किटो ग्लुटारेट इट इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ सिंथेसिस ऑफ ग्लुटारिक ॲसिड किंवा ग्लुटामेट. ग्लुटामेट इज ॲन ॲमिनो ॲसिड. ग्लुटामेट काय आहे? ॲमिनो ॲसिड आहे. ग्लुटामेट काय आहे? ॲमिनो ॲसिड आहे, बरोबर. दुसरं आपण सांगितलं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड अनदर कंपाऊंड. इट इज यूज्ड फॉर सिंथेसिस ऑफ ॲस्पार्टिक ॲसिड अनदर ॲम्युनो ॲसिड, दुसरा ॲम्युनो ॲसिड. सो व्हॉट इज द रोल ऑफ दिस क्रेब सायकल? यू कॅन से इट ॲक्ट्स ॲज अ एनाबॉलिक प्रोसेस ॲज वेल. इट प्रोव्हाइड्स प्रिकर्सर्स फॉर एनाबॉलिझमसाठी प्रिकर्सर प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं? तर क्रेब सायकल करत असते, हे आपल्याला लक्षात. म्हणजे एका बाजूला हे काय कॅटाबॉलिक प्रोसेस आहे, बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला काय एनाबॉलिक प्रोसेस आहे. कॅटाबॉलिक प्रोसेस काय आहे बघा, कॅटाबॉलिक ब्रेकडाऊन करतं. कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये काय होतं? ब्रेकडाऊन होतं. कशाचं ब्रेकडाऊन होतं? लार्ज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होतं, बरोबर. आणि एनाबॉलिक प्रोसेसमध्ये काय होतं? सिंथेसिस होते. कोणाची सिंथेसिस होते? बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरमिडिएट्स आर यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्युल्स. कसल्या मॉलिक्युलच्या सिंथेसिससाठी वापरले जातात? फॉर एक्झाम्पल इट इज यूज फॉर द सिंथेसिस ऑफ अ फॅटी ॲसिड. कोण काय वापरलं जातं? ॲसिटिल कोए. ॲसिटिल कोए डायरेक्टली फॅटी ॲसिड कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे आपण जर ग्लुकोज खाल्लं त्याच्यापासून ॲसिटिल कोए तयार झाला तर तो कशासाठी वापरला जाणार? जर एनर्जी आपल्याला जास्त लागणार नसेल तर तो कशासाठी वापरला जातो? फॅटी ॲसिड्स तयार करण्यासाठी, म्हणजे लिपिड्स तयार करण्यासाठी, फॅट्स तयार करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये वापरला जातो. दुसरा, हे फक्त एवढे जे इंटरमिडिएट आहेत काय जे एनाबॉलिक प्रोसेसमध्ये वापरले जातात? तर नाही, देर आर लार्ज नंबर ऑफ एनाबॉलिक मॉलिक्युल्स, दे आर यूज्ड फॉर द एनाबॉलिझम.
वेगवेगळ्या प्रकारचे अनाबॉलिक मॉलिक्यूल्स आपल्याला अनाबॉलिझमसाठी वापरलेले बघायला मिळतात. अल्फा किटोग्लुटारेट, किटोग्लुटारेट जे आहे ते ग्लुटामिक ॲसिड तयार करण्यासाठी वापरलं जातं. म्हणून हे काय झालं, सिंथेसिस करतं. कशाचं? ग्लुटामिक ॲसिडचं सिंथेसिस होतं. दुसरं ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड, ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड काय करणार, दुसऱ्या मॉलिक्यूलचं सिंथेसिस करणार. आणि आपल्याला लक्षात येतं की ॲस्पार्टिक ॲसिड त्याच्यापासून तयार होतं. सो इट इज नॉट ओनली रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ अ लार्ज मॉलिक्यूल्स ॲज वेल ॲज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑर इंटरमिडिएट्स आर यूज फॉर द सिंथेसिस ऑफ व्हॅरियस डिफरंट मॉलिक्यूल्स ॲज वेल, म्हणजे दोन्ही प्रोसेस. सो वॉट वी कॅन से, दिस क्रेब्स सायकल इज अ कॅटाबॉलिक, कॅटाबॉलिक ॲज वेल ॲज anabolic process, catabolic as well as anabolic process. बरोबर, दोन्ही प्रोसेस आहे. ही कॅटाबॉलिक पण आहे, ॲनाबॉलिक आहे. अँड सो वी कॉल इट ॲज अ एम्पीबोलिक. म्हणून आपण काय म्हटलं आहे तिथं, एम्पीबोलिक प्रोसेस. इट इज कॉल्ड ॲज अ एम्पीबोलिक प्रोसेस. देअरफोर वॉट वी कॅन से, क्रेब सायकल ॲक्ट्स ॲज अ कॅटाबॉलिक प्रोसेस ॲज वेल ॲज इट इज प्रोव्हायडिंग मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द इंटरमिडिएट्स फॉर द सिंथेसिस प्रोसेस, दॅट इज अ ॲनाबॉलिक प्रोसेस. अँड देअरफोर दिस कम्प्लीट सायक्लिक ॲसिड, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल ऑर दिस क्रेब सायकल इज कॉल्ड ॲज अ एम्पीबोलिक प्रोसेस, नॉट अ ॲनाबॉलिक ऑर नॉट अ कॅटाबॉलिक. आपण त्याला ॲनाबॉलिक ही म्हणणार नाही, कॅटाबॉलिक ही म्हणणार नाही. आपण काय म्हणणार आता, एम्पीबोलिक प्रोसेस, बिकॉज इट ॲक्ट्स ॲज अ कॅटाबॉलिक प्रोसेस ॲज वेल ॲज ॲनाबॉलिक प्रोसेस. अँड देअरफोर दिस इज कॉल्ड ॲज अ एम्पीबोलिक प्रोसेस. अँड इन द कॅटाबॉलिझम ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल्स अँड रिलीज ऑफ एनर्जी ऑकर्स. अँड इन ॲनाबॉलिक पाथवे वॉट वी कॅन से, व्हेरियस इंटरमिडिएट्स आर यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्यूल सच ॲज ॲसिटिल कोए इज यूज्ड फॉर फॅटी ॲसिड सिंथेसिस, किटोग्लुटारिक ॲसिड इज यूज्ड फॉर द ग्लुटामिक ॲसिड सिंथेसिस, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ ॲस्पार्टिक ॲसिड. अँड देअरफोर इट ॲक्ट्स ॲज अ ॲनाबॉलिक प्रोसेस अँड कॅटाबॉलिक प्रोसेस ॲज वेल. सो इट इज कॉल्ड ॲज अ एम्पीबोलिक प्रोसेस. क्लिअर? सो इट इज अ एम्पीबोलिक प्रोसेस. सो क्रेब सायकल इज द एम्पीबोलिक प्रोसेस. ऑल्दो वी हॅव स्टडीड अबाउट द ब्रेकडाऊन ऑफ अ मॉलिक्यूल, बट इट इज नॉट अ रिअली कॅटाबॉलिक प्रोसेस, बट इट इज अ एम्पीबोलिक प्रोसेस. म्हणजे दोन्ही कंबाईन केलेल्या प्रोसेस असलेल्या बघायला मिळतात. म्हणून ह्या क्रेब सायकलला महत्त्वाचा रोल असलेला बघायला मिळतो. जर आपण क्रेब सायकल बघितली, याच्यानंतर शेवटी अजून एकदा आपल्याला कंप्लीट रेस्पिरेशन रिवाईज करायचं आहे. आणि त्या रेस्पिरेशनच्या रिव्हिजनमध्ये आपल्याला लक्षात येईल की हाऊ दिस प्रोसेस इज सेंट्रल टू द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोसेसेस. सो दिस इज अबाउट द क्रेब सायकल. हे आपल्याला क्रेब सायकलच्या बाबतीत होतं. आता क्रेब सायकलमध्ये आणि ग्लायकोलिसिसमध्ये काय घडलं ते जरासं बघूयात आणि त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आपल्याला काही मॉलिक्यूल्स बघायला मिळाले, एकतर ATP तयार झालेले बघायला मिळाले, दुसरा NADH2 तयार झालेला बघायला मिळाला, आणि तिसरी गोष्ट FADH2 तयार झालेली बघायला, तीन मॉलिक्यूल तयार झालेली बघायला मिळाले. बरोबर? आता ह्या तीन मॉलिक्यूलपासून आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करून एनर्जी रिलीज करायची आहे. ती एनर्जी रिलीज करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हटलं तरी चालेल. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, इट इज अ चेन ऑफ रिएक्शन, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ चेन. ऑर इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. चेनच्या ऐवजी सिस्टीम असंही म्हटलेलं बघायला मिळेल. And this process occurs in mitochondria. In mitochondria. Especially in the inner membrane of the mitochondria. Occurs in. हे कुठं होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि त्यातली त्याच्यामध्येही कुठं होते? मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या मेम्ब्रेनवरती ही प्रोसेस झालेली बघायला मिळते. ऑन इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया इट ऑकर्स. दिस इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज अ इम्पॉर्टंट प्रोसेस इन विच वॉट हॅपन्स, देर इज अ ऑक्सिडेशन ऑफ एनर्जी मॉलिक्युल्स.
एनर्जी मॉलिक्यूल्स ऑकर्स आर रिड्यूस्ड एनर्जी मॉलिक्यूल. कसले मॉलिक्यूल्स आहेत? रिड्यूस्ड एनर्जी मॉलिक्यूल्स. विच आर दोज रिड्यूस्ड एनर्जी मॉलिक्यूल्स? एफ ए डी एच टू एंड एन ए डी एच टू. इट्स ऑक्सीडेशन. ऑक्सीडेशन ऑफ एफ ए डी एच टू एंड एन ए डी एच टू ऑकर्स ड्यूरिंग द इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन. एंड वॉट हैपन्स? ऑक्सीडेशन ऑफ दिस विल रिलीज द प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉन्स आर सो फॉर्म्ड इलेक्ट्रॉन ड्यूरिंग द ऑक्सीडेशन ऑफ दिस एनर्जी मॉलिक्यूल. एनर्जी मॉलिक्यूलच्या ऑक्सिडेशन्समध्ये जे इलेक्ट्रॉन रिलीज केले, दीज इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड टू फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. कुठला एक फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे? दॅट इज अ ऑक्सिजन, O2. बरोबर काय? हे सगळे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स आहेत. अँड वॉट हॅपन्स? दीज इलेक्ट्रॉन्स विच आर रिमूव्ड फ्रॉम एफ ए डी एच टू बाय ऑक्सिडेशन, दोज आर ट्रान्सफर्ड टू फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, दॅट इज अ ऑक्सिजन. अँड देअरफोर दिस प्रोसेस रिलीजेस एनर्जी, अँड दिस एनर्जी इज यूज फॉर द फॉस्फोरायलेशन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ द मॉलिक्यूल, स्पेशली ऑफ अ ए डी पी. अँड देअरफोर दिस इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. याला दुसरा आपल्याला शब्द सांगता येईल, दिस इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके, दिस इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज ऑल्सो शॉर्टली कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असंही म्हणणार आहोत. सो हाऊ दिस इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड टू द फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, दॅट इज O2. दिस इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड टू द फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर O2 थ्रू द सेरीज ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स. बघा आपण इथं काय म्हणतोय, हाऊ थ्रू इट ऑकर्स थ्रू सेरीज ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स थ्रू सेरीज ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स. वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आपल्याला यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात, आणि त्या सगळ्या इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टरमधून आपल्याला ऑक्सिजनपर्यंत हे इलेक्ट्रॉन्स पोचवलेले बघायला मिळतात. बघूयात आपण, हाऊ डज इट हॅपन इन द माइटोकॉन्ड्रियल इनर मेम्ब्रेन. माइटोकॉन्ड्रियाचे इनर मेम्ब्रेनमध्ये ही प्रोसेस कशी होते ते आपल्याला जराशी डिटेलमध्ये बघायची आहे. बघूया, क्लिअर? थिओरॉटिकल पार्ट आपल्या लक्षात येईल की हाऊ डज इट हॅपन. देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स. वेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स आपल्याला असलेली बघायला मिळतात. कुठले आहेत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स? बघूयात. देअर आर अबाउट 4 डिफरंट काइंड्स ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स प्रेझेंट. 4 अँड वन ऑफ द इज द प्रोटॉन ट्रान्सपोर्टर. एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर आहे, बाकीचे प्रोटॉन ट्रान्सपोर्टर्स आहेत. सॉरी, एक प्रोटॉन ट्रान्सपोर्टर, बाकीचे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर आहेत. त्याला आपण 1, 2, 3 अँड 4 असं म्हणतो. ठीक आहे, 4 कॉम्प्लेक्सेस. दीज आर द 4 कॉम्प्लेक्सेस. अँड 5th हे काय आहेत सगळे? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स. दीज आर द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स. दुसरा आपल्याला असलेला बघायला मिळतो प्रोटॉन चॅनल, दॅट इज अ 5th. 5th इज द प्रोटॉन चॅनल, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो ऑक्सिजो असं म्हणणार. ठीक आहे, प्रोटॉन चॅनल किंवा ऑक्सिजो असं म्हणणार. सो ऑल दीज 5 डिफरंट काइंड्स ऑफ द कॉम्प्लेक्सेस आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो वी लुक इन टू द डिटेल्स हाऊ दे हेल्प इन द ट्रान्सपोर्ट ऑफ द इलेक्ट्रॉन.
and finally how they are responsible for conversion into the proton gradient, and then the proton channel is worked out. Proton channel nantar pun aplyala changla work madhe anlela bagha milto. Bughet eka complex kadun dusra complex kade aplyala jaycha. First complex one, this complex one is called as a NADH2 dehydrogenase. It is an enzyme, NADH2 dehydrogenase enzyme. It is a complex one. So what it do? As we know, dehydrogenase is an enzyme which removes the hydrogen from its substrate. डिहायड्रोजिनेजची आपण डेफिनेशन काय केली, जे एन्झाईम असं आहे की जे काय करतं, हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह करतं कोणापासून, त्याच्या सबस्ट्रेटपासून. मग इथं सबस्ट्रेट कोण आहे? NADH2. मग डिहायड्रोजिनेज काय? NADH2 डिहायड्रोजिनेज काय करणार? इट रिमूव्हज द हायड्रोजन अँड सो ऑक्सिडाइज द NADH2 मॉलिक्यूल. कशा कोणाचं ऑक्सिडेशन करणार आहे? NADH2 मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन करणार आहे. आता बघूया, पहिला स्टेप बाय स्टेप आपल्याला लक्षात येईल की काय होतं. पहिलं, आपल्याकडे एक मेम्ब्रेन आहे आणि त्या मेम्ब्रेनमध्ये हा NADH2 डिहायड्रोजिनेज किंवा कॉम्प्लेक्स वन, मी तर वन लिहिणार, कॉम्प्लेक्स वन. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, दिस NADH2 हा मॅट्रिक्स आहे, वरती मॅट्रिक्स आहे आणि खाली इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे. काय आहे? स्पेस आहे. मी पुन्हा एकदा सिच्युएशन समजावून सांगतो. आपल्याकडे हा मायटोकॉन्ड्रिया आहे, आपण काय ड्रॉ करणार आहे ते आपल्याला लक्षात येईल. मायटोकॉन्ड्रिया आहे, हा मायटोकॉन्ड्रियाच्या आतला मेम्ब्रेन आहे, बरोबर. हा मायटोकॉन्ड्रिया आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. हा आतला मॅट्रिक्स आहे, हा काय आहे? मॅट्रिक्स. ही वरची जी बाजू आहे ती मॅट्रिक्सची बाजू आहे. वरची बाजू कुठली आहे? मॅट्रिक्सची बाजू. खालची बाजू काय? स्पेस आहे, बरोबर. स्पेस आहे, हे लक्षात ठेवायचं की मी कसं सांगतो आहे, बरोबर. हा स्पेस असलेला बघायला मिळतो आणि आतला मॅट्रिक्स आहे आणि हा इनर मेम्ब्रेन, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आपण काय काढतो आहे? इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन काढतो आहे. त्याच्या दोन बाजू, मॅट्रिक्सची बाजू आहे आणि इंटर मेम्ब्रेन स्पेसची बाजू आहे, ठीक आहे. म्हणून आतली कुठली आहे? वरची बाजू ही आतली बाजू आहे, खालची बाजू आहे ती बाहेरची बाजू आहे. हे पहिल्यांदा क्लिअर करायचं. कसं? तर अशा पद्धतीनं, मॅट्रिक्स स्पेस आणि या दोघांना कोणी सेपरेट केलेलं आहे? इंटर मेम्ब्रेन, सॉरी इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेननं सेपरेट केलेलं आहे, बरोबर. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेननं सेपरेट केलं आहे म्हणून आपण तेच जे स्ट्रक्चर आहे तेच व्हिज्युअलाइज करतो आहे आणि त्याच्यामधले जे मोठे मोठे स्ट्रक्चर्स आहेत ते बाजूला काढतो. Now, what happens? This is the enzyme which is called as a NADH2 dehydrogenase. Ya enzyme la kay mhanla apan? NADH2 dehydrogenase as mhanla. What is the function of this enzyme? It is responsible for the dehydrogenation of a NADH2 molecule. Ma kay karnar he? Baga. It will create oxidation of this NADH2. NADH2 चं काय करणार? ऑक्सिडेशन करणार. ऑक्सिडेशन करून काय करणार? इट विल कन्वर्ट इन टू द NAD+, बरोबर. काय करणार हे? NAD+ तयार करणार. सो फ्रॉम दिस NADH2 मॉलिक्यूल देअर इज अ रिलीज ऑफ अ हायड्रोजन अँड इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. याच्यापासून काय रिलीज होणार आहे? प्रोटॉन रिलीज होणार आणि इलेक्ट्रॉन रिलीज होणार, बरोबर. सो रिमूव्ड प्रोटॉन्स, दॅट इट मीन्स H+ आयन्स आर पंप्ड आउट. H+ आयन कुठं टाकले जातात? बाहेर टाकले जातात. कुठं? स्पेसमध्ये. आतमध्ये NADH2 आहे, तिथून H+ घेतले जातात आणि कुठं टाकले जातात? आतमध्ये टाकले जातात, सॉरी बाहेर टाकले जातात. 2+, बरोबर. दोन आहेत म्हणून दोन. सो इट विल ऑल्सो गिव्ज राईज टू इलेक्ट्रॉन्स, बरोबर. इलेक्ट्रॉन्ससुद्धा इथं रिलीज होणार आहेत. सो इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड विथ अदर काइंड ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स.
वेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स आपल्याला इथं असलेली बघायला मिळतात. कुठले कुठले आहेत? पहिला आहे FMN, ठीक आहे, फ्लॅविन मोनोन्युक्लिओटाईड. कुठला आहे? फ्लॅविन मोनोन्युक्लिओटाईड. अजून आपल्याला असलेला बघायला मिळेल, दॅट इज अ फेरस सल्फर कॉम्प्लेक्स, FES, फेरस सल्फर कॉम्प्लेक्स. इलेक्ट्रॉन पहिल्यांदा कोण ॲक्सेप्ट करणार? FMN ॲक्सेप्ट करेल, आणि त्याच्यानंतर कुठं जाईल? फेरस सल्फर कॉम्प्लेक्सला जाईल. बरोबर, क्लिअर? पहिली गोष्ट काय झाली? फेरस सल्फर कॉम्प्लेक्सपर्यंत काय आला? इलेक्ट्रॉन. नाव दिस इलेक्ट्रॉन विल बी शेअर्ड टू द अदर काइंड ऑफ मॉलिक्युल. ठीक आहे, आता हा कोणाला दिला जाईल? युबिक्युनोन, UQ. कुठला मॉलिक्युल आहे याच्यामध्ये? इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स आहेत. आता फक्त कॉम्प्लेक्स बघितला आपण, हाऊ इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ह. नाव दिस डिहायड्रोजिनेज एन्झाइम गिव्ज इलेक्ट्रॉन्स टू द युबिक्युनोन. क्युनोन कुणाला दिलं जातं? युबिक्युनोन, शॉर्टमध्ये UQ असं लिहायचं. इथं लिहिताना काय लिहितोय मी? UQ. सो व्हॉट हॅपन्स? दिस युबिक्युनोन इज कन्व्हर्टेड इन टू द युबिक्युनॉल. कशात कन्व्हर्ट केलं जातं? युबिक्युनॉल, युबिक्विनॉल. बघा कशात कन्व्हर्ट होणार आहे? वेन इट इज प्रोव्हाइडेड विथ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स दिले की काय होणार? युबिक्युनॉनचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? युबिक्युनॉल. म्हणून आपण काय करणार आहे? UQ H असं केलं तरी चालेल. हां, UQH2 असं केलं तरी चालेल. ठीक आहे, बरोबर, UQH2 असं केलं तरी चालेल. सो युबिक्युनॉन इज कन्व्हर्टेड इन टू द युबिक्युनॉल. बरोबर, काय केलं? त्याचं रिडक्शन केलं. कशाचं रिडक्शन केलं? युबिक्युनॉनचं रिडक्शन झालं. बरोबर, आणि युबिक्युनॉनचं कन्व्हर्जन कशात झालं? युबिक्युनॉल. नाव दिस युबिक्युनॉल गिव्ज इट्स इलेक्ट्रॉन्स टू द सेकंड मॉलिक्युल, सेकंड कॉम्प्लेक्स, दुसऱ्या कॉम्प्लेक्सकडं आपल्याला जातो. आता फर्स्ट कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉन आहे तो डायरेक्ट थर्ड कॉम्प्लेक्सला आपल्याला प्रोव्हाइड केलेलं बघायला मिळतं. थर्ड कॉम्प्लेक्स, बरोबर, थर्ड कॉम्प्लेक्स आपल्याला इथं असलेलं बघायला मिळेल. थर्ड कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स 3, बरोबर. म्हणून आपल्याला लगेच इथं लक्षात ठेवायला पाहिजे, कॉम्प्लेक्स 3, बरोबर. दुसरं एक कॉम्प्लेक्स आपल्याला असलेलं बघायला मिळतं, विच इज प्रेझेंट टू द एक्सटर्नल साईड ऑर इन द स्पेस, इन द मायटोकॉन्ड्रियल स्पेस. मायटोकॉन्ड्रियल स्पेसमध्ये आपल्याला दुसरा असलेला बघायला मिळतो, सेकंड कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स 2 असलेला बघायला मिळतो. नाव दिस कॉम्प्लेक्स 2, व्हॉट इट डू? कॉम्प्लेक्स 2 इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ अ FADH2 मॉलिक्युल इन टू द FAD+. बघा इथं काय होतंय, कॉम्प्लेक्स 2 इथंच दोघांच्या मध्ये कॉम्प्लेक्स आहे, फक्त हे बाहेरच्या बाजूला आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. कुठं? स्पेसमध्ये. बरोबर, जरा बाहेरच्या बाजूला असतं. नाव व्हॉट हॅपन्स? FADH2 गिव्ज इलेक्ट्रॉन्स टू द रिमूव दिस कॉम्प्लेक्स 2 रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द FADH2. बरोबर, किंवा डायरेक्टली सक्सिनेटपासून हे काय करतं? इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतं डायरेक्ट, अँड इट विल गिव्ह इलेक्ट्रॉन टू द युबिक्युनोन. युबिक्युनोनला इलेक्ट्रॉन देतो. बरोबर, इलेक्ट्रॉन कोणाला देतं? हे कॉम्प्लेक्स 2 इज ऑल्सो डोनेट्स अ इलेक्ट्रॉन टू द युबिक्युनोन, अँड देन युबिक्युनोन इज कन्व्हर्टेड इन टू द युबिक्युनॉल. क्लिअर? पहिली आपल्याला स्टेप ह्या पद्धतीनं इथपर्यंत आलेली बघायला मिळते. सो दिस कॉम्प्लेक्स 2, आता आपण इथं मी आता ही रिॲक्शन जर बाजूला काढतो म्हणजे आपल्याला पुढच्या रिॲक्शन्स लिहिता येतील. कॉम्प्लेक्स 2
इज अ सक्सीनेट डिहायड्रोजनेज. सक्सीनेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम कुठला आहे? सक्सीनेट डिहायड्रोजिनेज. इट ऑक्सिडाइज द FADH2. हे काय करतं? कोणाचं ऑक्सिडेशन करतं? FADH2चं ऑक्सिडेशन करतं आणि FAD प्लसमध्ये कन्वर्ट करतं. सो इट बिकम्स ऑक्सिडाइज्ड. हा अगोदरचा रिड्यूस्ड आहे, हा ऑक्सिडाइज झाला. त्याच्यापासून इलेक्ट्रॉन कोणाला ट्रान्सफर केला? युबिक्युनॉनला ट्रान्सफर केला. युबिक्युनॉन कुठं जातो? रिड्यूस होतो. रिड्यूस झाल्यानंतर काय? युबिक्युनॉल तयार झाला. युबिक्युनॉल काय करतो आता? कॉम्प्लेक्स 3 ला. दिस कॉम्प्लेक्स 3 इज अ सायटोक्रोम BC1. कुठला आहे हे? सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स आहे. सायटोक्रोम कॉम्प्लेक्स, बरोबर. इट इज अ कलर्ड पिगमेंट. हा काय असतो? इथंसुद्धा आपल्याला फेरस सल्फर कॉम्प्लेक्सेस असलेले बघायला मिळतात. आयर्न सल्फर कॉम्प्लेक्सेस, बरोबर. आयर्न सल्फर कॉम्प्लेक्सेस कुठं असतात? सायटोक्रोममध्ये असलेली बघायला मिळतात. सायटोक्रोम BC1. नाव वॉट हॅपन्स? दिस युबिक्युनोन डिलिव्हर्स इट्स इलेक्ट्रॉन टू द सायटोक्रोम, बरोबर. हा कोणाला इलेक्ट्रॉन देतो? सायटोक्रोमला देतो. पहिल्यांदा बीला देणार, नंतर सायटोक्रोम सीला देणार, ओके. अँड देन दिस सायटोक्रोम सी पुढं लगेचच. नाव वेन द इलेक्ट्रॉन्स आर डिलिव्हर्ड टू द कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 3 ऑल्सो लीड्स टू पंपिंग ऑफ द H+ मॉलिक्युल्स. हा सुद्धा काय करतो? H+ मॉलिक्युल्स पंप करतो बाहेर, बरोबर. H+ मॉलिक्युल्स काय होणार? पंप होणार आहेत, बरोबर. H+ इथंसुद्धा पहिल्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा पंप झाले, दुसऱ्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा पंप झाले, बरोबर. अँड सो H+ कॉन्सन्ट्रेशन इन द स्पेस इन्क्रीजेस. हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार? म्हणजे प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन काय? H+ मीन्स प्रोटॉन. आता लक्षात ठेवायचं, H+ काय आहे? इथं प्रोटॉन्स आहेत. सो प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन स्पेसमध्ये काय झालं? वाढलं, बरोबर. ॲज कम्पेअर टू द मॅट्रिक्स. मॅट्रिक्समध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यापेक्षा स्पेसमध्ये काय झालं? कॉन्सन्ट्रेशन वाढतं, बरोबर. नाव दिस सायटोक्रोम सी डिलिव्हर्स दिस. बघा, सायटोक्रोम सी काय करतो? हे इलेक्ट्रॉन्स घेऊन कुठं जातो? कॉम्प्लेक्स 4. अँड दिस कॉम्प्लेक्स 4 इज द सायटोक्रोम ऑक्सिडेज. हे कॉम्प्लेक्स 4 काय आहे? सायटोक्रोम ऑक्सिडेज. बघा, कॉम्प्लेक्स 4 इज द सायटोक्रोम ऑक्सिडेज. क्लिअर? आता मला स्पेस कमी पडतोय म्हणून मी हे पहिले कॉम्प्लेक्स लक्षात ठेवायचं. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, कारण मला हे पहिलं पुसून टाकायचं. पहिलं काय आहे? कॉम्प्लेक्स 1 काय आहे? NADH2 डिहायड्रोजनेज. काय करणार? NADHला ऑक्सिडाइज करणार आणि NADHचं कन्वर्जन कशात करणार? NAD+ करणार, बरोबर. आणि इलेक्ट्रॉन्स काय करणार? इलेक्ट्रॉन्स FMNला देणार. त्याच्यानंतर FES कॉम्प्लेक्सला देणार. आयर्न सल्फर कॉम्प्लेक्सला देणार. आयर्न सल्फर कॉम्प्लेक्सकडून युबिक्युनॉलला जाणार. युबिक्युनॉनचं कन्वर्जन युबिक्युनॉलमध्ये होणार. युबिक्युनॉल सायटोक्रोमला देणार. सायटोक्रोमकडून सायटोक्रोम सीकडे जाणार. सायटोक्रोम सीकडून नंतर चौथ्या कॉम्प्लेक्सला जाणार. दुसऱ्या कॉम्प्लेक्सचं काय काम आहे? दुसरं कॉम्प्लेक्स काय करतं? FADH कडून इलेक्ट्रॉन्स घेतं, FAD कन्वर्ट करतं. ऑक्सिडेशन ऑफ FADH2 इज परफॉर्म्ड बाय द कॉम्प्लेक्स 2, सक्सीनेट डिहायड्रोजिनेज, बरोबर. त्याला काय म्हणायचं? सक्सीनेट FADH2 डिहायड्रोजिनेज म्हणायचं नाही, तिथं काय म्हणायचं आहे? सक्सीनेट डिहायड्रोजिनेज असं म्हणायचं, कॉम्प्लेक्स 2, बरोबर. आता कॉम्प्लेक्स 2 काय करतं?
कॉम्प्लेक्स वन एंड टू गिव्स इलेक्ट्रॉन्स टू द कॉम्प्लेक्स थ्री. पहला कॉम्प्लेक्स आणि दुसरा कॉम्प्लेक्स कोणाला इलेक्ट्रॉन देणार आहे? कॉम्प्लेक्स थ्रीला. कोणाच्या मार्फत देणार आहे? युबिक्विनोनच्या मार्फत देणार आहे. बरोबर, युबिक्विनोन टू युबिक्विनॉल अँड देन टू द सायटोक्रोम. क्लिअर? म्हणजे इलेक्ट्रॉन्स कसे ट्रान्सपोर्ट झालेले बघा, म्हणून आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट असं म्हणतो त्याला. काय म्हणतो आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट असं म्हणतो आहे. बघूयात आपण पहिले दोन कॉम्प्लेक्सेस आपल्याला लक्षात आले. तिसऱ्या कॉम्प्लेक्सनं तिसरा कॉम्प्लेक्स काय सांगितलं होतं आपण? कॉम्प्लेक्स थ्री. बरोबर, कॉम्प्लेक्स थ्रीला आपण काय म्हटलं होतं? सायटोक्रोम. सायटोक्रोम बी सी वन. आणि चौथा कॉम्प्लेक्स काय होता? कॉम्प्लेक्स फोर इज सायटोक्रोम ऑक्सिडेज. नाउ दिस साइटोक्रोम ऑक्सिडेज इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी डिफरेंट. साइटोक्रोम ऑक्सिडेज गिव्स इलेक्ट्रॉन्स टू द ए थ्री, साइटोक्रोम ए थ्री एंड देन साइटोक्रोम ए एंड देन गिव्स दिस टू द अदर्स. दिस इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर पंपिंग ऑफ द एच प्लस आयन. हे सुद्धा काय करणार आहे? एच प्लस आयन पंप करणार. बट साइटोक्रोम ऑक्सिडेज इज रिस्पॉन्सिबल फॉर द फायनल ऑक्सिडेशन ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचं फायनल ऑक्सिडेशन कोण करणार आहे? साइटोक्रोम ऑक्सिडेज. सो व्हॉट हॅपन्स, व्हॉट एव्हर द हायड्रोजन आयन्स आर देअर, दोज विल बी कन्व्हर्टेड इन टू द वॉटर मॉलिक्युल. सो ऑक्सिजन, वन हाफ ऑफ द ऑक्सिजन कंबाइन्स विथ द टू एच प्लस आयन्स प्रेझेंट इन द मॅट्रिक्स. मॅट्रिक्समध्ये जे एच प्लस आयन्स आहेत ते एच प्लस आयन्स कोणाबरोबर कंबाईन होतात? ऑक्सिजनबरोबर कंबाईन होतात. बरोबर, अँड सो दीज आर कन्व्हर्टेड इन टू द वॉटर मॉलिक्युल. सो हु इज द फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर? दिस सायटोक्रोम ए थ्री प्रोव्हाइड्स इलेक्ट्रॉन्स टू द ऑक्सिजन. कोणाला कोणाला प्रोव्हाइड करतात हे इलेक्ट्रॉन्स? ऑक्सिजनला प्रोव्हाइड करतात. म्हणजे जे इलेक्ट्रॉन एन ए डी एच टू पासून आले, जे इलेक्ट्रॉन एफ ए डी एच टू पासून आले, पहिल्यांदा युबिक्विनॉनला गेले, युबिक्विनॉनमध्ये आले, सायटोक्रोम बीमध्ये आले, सीमध्ये आले, सीनं पुन्हा सायटोक्रोम एपर्यंत पोचवले, सायटोक्रोम एनं स्पेशली ए थ्रीनं कोणाला प्रोव्हाइड केले इलेक्ट्रॉन्स? दीज आर प्रोव्हाइडेड आर दीज आर गिव्हन टू द ऑक्सिजन. बरोबर, सो फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे इथं? फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इज द ऑक्सिजन. बरोबर, आत्तापर्यंत आपण जेवढ्या प्रोसेस बघितल्या त्या प्रोसेसमध्ये कुठंही ऑक्सिजन वापरला गेला नव्हता. पण ऑक्सिजन आत्ता कुठं वापरला आहे? तर इथं. कुणी वापरला? सायटोक्रोम ऑक्सिडेज नावाच्या एन्झाईमने. बरोबर, इट इज अ फोर्थ कॉम्प्लेक्स. अँड सो व्हॉट इज फॉर्म? सो दॅट इज अ वॉटर इज फॉर्म हिअर. बरोबर, म्हणजे जे हायड्रोजन रिमूव्ह केले होते, जे इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले होते, ते इलेक्ट्रॉन्स कशासाठी वापरले गेले? ऑक्सिडेशन ऑफ दिस वॉटर मॉलिक्युल अँड रिडक्शन ऑफ दिस वॉटर मॉलिक्युल, सॉरी ऑक्सिजन मॉलिक्युल अँड देन कन्व्हर्टेड इन टू द वॉटर मॉलिक्युल. ऑक्सिजनचं काय केलं इथं? रिडक्शन केलं. बरोबर, ऑक्सिजनचं काय केलं? रिडक्शन केलं. आणि ऑक्सिडेशन कोणाचं केलं? सायटोक्रोमचं ऑक्सिडेशन झालं. सायटोक्रोमचं ऑक्सिडेशन कोणी केलं? ऑक्सिजननं केलं. आणि म्हणून इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट कोणी केले? ऑक्सिजननं. अँड सो दिस ऑक्सिजन इज कन्व्हर्टेड इन टू द वॉटर मॉलिक्युल. क्लियर? ह्या प्रोसेसच्या वेळेससुद्धा हायड्रोजन काय होतात? बाहेर पंप होतात. आता जेवढे हायड्रोजन आहेत ते कोणाबरोबर कंबाईन केले जातात? ऑक्सिजनबरोबर. आणि वॉटर तयार केलं जातं. म्हणून हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल आतमध्ये? कमी असेल. बिकॉज हायड्रोजन आयन्स आर कन्व्हर्टेड इन टू द वॉटर मॉलिक्युल. जरी शिल्लक राहिले तरी काय केलं जातं? हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं जातं. बरोबर, पण बाहेर काय आहे? हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन कुठं जास्त आहे? स्पेसमध्ये जास्त आहे. बरोबर, स्पेसमध्ये इथं दोन आले, इकडं दोन आले, इकडं दोन आले, प्रत्येक वेळेस दोन दोन हायड्रोजन आलेले बघायला मिळतील. बरोबर, अशा पद्धतीनं
आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हायड्रोजन्स इकडं प्रोव्हाइड झालेली बघायला मिळतात. क्लियर? बघूयात आपण व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. नेक्स्ट देर इज अ अनादर कॉम्प्लेक्स विच इज इंडिपेंडंट ऑफ दिस थ्री कॉम्प्लेक्सेस बट इट इज रिलेटेड विथ दिस थ्री कॉम्प्लेक्सेस. इंडिपेंडंट आहे पण यांच्यावरती त्याचं काम चालू असतं. फॉर फिफ्थ कॉम्प्लेक्स, फिफ्थ कॉम्प्लेक्स इज कम्प्लिटली डिफरंट, वेगळ्या प्रकारचं कॉम्प्लेक्स असलेलं बघायला मिळतं. मी वेगळ्या पद्धतीनेच काढणार आहे त्याला. ठीक आहे, अशा प्रकारचं एक कॉम्प्लेक्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. इट इज द कॉम्प्लेक्स अँड इट हॅज अ टू पार्ट्स. आपल्याला दोन पार्ट याच्यामध्ये इथं असलेली बघायला मिळतात. दोन पार्ट. ठीक आहे, अशा प्रकारचं हे कॉम्प्लेक्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. कॉम्प्लेक्स फाईव्ह अँड दिस कॉम्प्लेक्स फाईव्ह. इथपर्यंत लक्षात आलं का? कॉम्प्लेक्स थ्रीपर्यंत काय झालं? पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचे NADH2 इज ऑक्सिडाइज्ड बाय द कॉम्प्लेक्स वन. NADH2 डिहायड्रोजिनेज कन्वर्टेड इन टू द NAD+. रिमूव्ह केलेले हायड्रोजन पंप केले, इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले FMN फेरस सल्फर कॉम्प्लेक्स आणि त्याच्यानंतर गिव्हन टू द युबिक्युनॉन. युबिक्युनॉनला दिलं. युबिक्युनॉनला दिलेले इलेक्ट्रॉन्स कोणाला? युबिक्युनॉननं कशात कन्वर्ट केलं? स्वतःलाच कन्वर्ट केलं युबिक्युनॉलमध्ये. युबिक्युनॉल काय करतो? कोणाला देतो इलेक्ट्रॉन्स? सायटोक्रोम बीला देतो. आणि आतले प्रोटॉन्स काय केले जातात? बाहेर टाकले जातात. बरोबर? नंतर सायटोक्रोम बी कोणाला देतो? सायटोक्रोम सीला देतो. सायटोक्रोम सी मूवेबल आहे, ह्या कॉम्प्लेक्स थ्रीकडून कॉम्प्लेक्स फोरपर्यंत जातो. बरोबर? मग हा रिड्यूस्ड सायटोक्रोम आहे, तो इलेक्ट्रॉन कोणाला देतो? सायटोक्रोम A3 देतो. बरोबर? त्याच्यानंतर A सायटोक्रोम A देतो. आणि ह्या दोघांनी मिळून काय केलं? सायटोक्रोम A आणि A3 दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिडक्शन ऑफ दिस ऑक्सिजन. ऑक्सिजनचं काय केलं जातं? रिडक्शन केलं जातं. सो ऑक्सिजन इज रिड्यूस्ड इन टू द वॉटर. सो फॉर दिस पर्पज इलेक्ट्रॉन्स यांनी दिले, पण प्रोटॉन्स कुठून घेतले? मॅट्रिक्समधून घेतले. प्रोटॉन्स म्हणजे H+ कॉन्सन्ट्रेशन. बरोबर? H+ म्हणजेच काय आहेत? प्रोटॉन्स आहेत. हे प्रोटॉन घेतले आणि वॉटर मॉलिक्युल तयार केला. म्हणजे प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं इथं आतमध्ये? बघा, फायनली ओव्हरऑल लो प्रोटॉन्स, प्रोटॉन्स म्हणजेच काय? H+. बरोबर? ॲज कम्पेअर टू द हाय प्रोटॉन्स काय रिझल्ट काय झाला? प्रोटॉन आतमध्ये कमी, बाहेर जास्त. सो व्हॉट इज दिस प्रोसेस, व्हॉट इज दिस सिच्युएशन इज कॉल्ड? इट इज कॉल्ड एज अ प्रोटॉन ग्रॅडियंट. त्या प्रोसेसला काय म्हणायचं किंवा ह्या सिच्युएशनला काय म्हणायचं? प्रोटॉन ग्रॅडियंट असं म्हणायचं. काय केलं? इकडे कमी प्रोटॉन आहेत, इकडे जास्त आहेत. मेम्ब्रेनच्या बाजूला एका बाजूला जास्त आहेत, एका बाजूला कमी आहेत. ठीक आहे, इकडे जास्त आहेत, इकडे कमी आहेत. बरोबर? अशा पद्धतीनं आपल्याला ग्रॅडियंट तयार झालेले बघायला मिळतात. कमी जास्त तयार झालेले बघायला मिळतात. क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे कॉम्प्लेक्स फोरपर्यंत काही अडचण आहे का? नाही आहे. ठीक आहे, सो कॉम्प्लेक्स फोर. बट देन व्हॉट हॅपन्स? दिस कॉम्प्लेक्स फाईव्ह कम्स इन ॲक्शन बिकॉज देअर इज अ लार्ज अमाऊंट ऑफ द H+ कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट इन द स्पेस. कुठला स्पेस आहे? इंटरमेम्ब्रेन स्पेस आहे. बरोबर? इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये आपल्याला H+ कॉन्सन्ट्रेशन काय असतं? जास्त असतं. बरोबर? H+ कॉन्सन्ट्रेशन काय? जास्त आहे. नाऊ व्हॉट हॅपन्स? बिकॉज ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट सो फॉर्म्ड देर आर टू पार्ट्स ऑफ दिस कॉम्प्लेक्स फाईव्ह. कॉम्प्लेक्स फाईव्हचे दोन पार्ट असतात. वरचा जो आहे F1 आहे आणि आतला जो आहे तो F0 आहे. बरोबर? आता मी लिहितो कॉम्प्लेक्स फाईव्ह. कॉम्प्लेक्स फाईव्ह इज कॉल्ड एज ऑक्सिजोम. काय म्हणायचं त्याला? ऑक्सिजोम असं म्हणायचं. ह्या ऑक्सिजोमचे किती पार्ट आहेत? दोन पार्ट आहेत, F1 अँड F0. बरोबर? दोन पार्ट आहेत. F0 इज अ प्रोटॉन चॅनल. हा काय आहे? प्रोटॉन चॅनल आहे.
चैनल, डबल एम करा, चैनल काय आहे तो प्रोटॉन चॅनल आहे. एफ वन काय आहे, सॉरी एफ झिरो काय आहे, प्रोटॉन चॅनल. आणि एफ वन काय आहे, इट इज एटीपेज, सॉरी एटीपी सिंथेज. कसला आहे हा, एटीपी सिंथेज एन्झाइम आहे. बघा, क्लियर? हां, दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. आता काय लक्षात आलं, पहिलं एफ झिरो काय आहे, प्रोटॉन चॅनल आहे. पण हे प्रोटॉन्स कुठून कुठे जातात, हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन जास्त कुठं आहे, बाहेर आहे. मग प्रोटॉन कुठून कुठे जाणार, बाहेरून आतमध्ये जाणार, बरोबर. म्हणून हे प्रोटॉन्स काय करतात, दे विल एंटर इन टू द इनर सर्फेस, इनर सर्फेस ऑफ द ऑर इनर साईड ऑफ द मेम्ब्रेन, दॅट इज इन टू द मॅट्रिक्स. म्हणजे कुठं जातात, हे मॅट्रिक्समध्ये जातात, बरोबर, मॅट्रिक्समध्ये जातात. सो मॅट्रिक्समध्ये जात असताना काय होतं, देअर विल बी द चार्जिंग अँड ॲक्टिवेशन ऑफ दिस एफ वन. कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढे हे एच प्लस आयन कुठे जातात, आतमध्ये जातात, बरोबर. आतमध्ये गेले की लगेच काय होतं, कोणाचं चार्जिंग होतं, एफ वनचं चार्जिंग होतं. अँड एफ वन बिकम्स अ कॅटालायटिक, इट इज ॲक्टिवेटेड. सो वॉट एफ वन डू, एफ वन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फोरायलेशन. बघा, हा कॉम्प्लेक्स फाईव्ह आहे, इट इज कन्वर्टेड, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ ए डी पी प्लस इनऑर्गेनिक फॉस्फेट इन टू द ए टी पी. म्हणून ए टी पी सिंथेज एन्झाईम म्हटलंय आपण त्याला. काय होतं, एफ वन आणि एफ झिरो हे दोन्ही कनेक्टेड असतात, बरोबर. हे कनेक्टेड झाले काय होतं, साधं सिम्पल, पहिलं काय होणार आहे, एफ वन काय करणार, एच प्लस आयन ट्रान्सपोर्ट करणार. हे कसं, ते आपोआपच होतं, बरोबर, आपोआपच होतं. कसं होतं, साधारणतः तुम्हाला, तुम्ही हवेचा पंखा, कागदाचा पंखा बनवून असं फिरवला आहे का कधी, फिरवला असेल असं काहीतरी भिंगरी वगैरे केली अशी कागदाची आणि वाऱ्याच्या याच्यात ठेवली, तर ते वाऱ्यानं किंवा असं फुंकलं तर पंखा फिरतो, बरोबर, पात्यासारखा. मग काय होतं, इथं फक्त वेगळं काय, इथं हवा नाही आहे, इथं काय एच प्लस आयन्स आहे. कॉन्सन्ट्रेशन इकडे जास्त झाल्यामुळे काय होतं, आतमध्ये जातात. आतमध्ये गेले की लगेच हा फिरतो, ॲक्टिवेशन होतं. ॲक्टिवेशन झाले काय करतो हा, ॲक्टिवेशन झाल्यानंतर ए डी पी आणि इनऑर्गेनिक फॉस्फेट यांच्यामध्ये बॉन्ड तयार करतो आणि ए टी पीमध्ये कन्व्हर्जन करतो, बरोबर. म्हणजेच काय, जनरेटर असतं, जनरेटर, बरोबर, जनरेटर असतं. किंवा कधीतरी बघितलं असेल, मी दुसरं एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं आपल्याला असं काही पाती आहेत, ठीक आहे, याच्यावरती पाणी टाकलं तर काय होईल, हां, याला जर हे केलं तर काय होणार, असं फिरणार आहे, बरोबर, काय होणार आहे, फिरणार आहे. आणि हे फिरल्यानंतर याच्यामध्ये एनर्जी तयार होते, बरोबर. आणि ती एनर्जी आपण काय करतो, किंवा पवनचक्कीची पाती माहिती आहे तुम्हाला, पवनचक्की अशी फिरते, फिरल्यानंतर आतमध्ये जो एनर्जी तयार करणारा मॉलिक्युल घटक असतो त्याला आपण काय म्हणतो, जनरेटर असतो, तो इलेक्ट्रिसिटी तयार करतो. सेम थिंग इथं आपल्याला असलेली बघायला मिळते. इथल्याच्याऐवजी कोण इथं फिरत आहे, इथून वॉटर, इथून एच प्लस आयन जसा वॉटर जसं जातं तसं एच प्लस आयन इथून आतमध्ये गेले की ॲक्टिवेशन कोणाचं होतं, एफ वनचं होतं. अँड सो ॲक्टिवेटेड एफ वन इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ ए डी पी प्लस इनऑर्गेनिक फॉस्फेट इन टू द ए टी पी. सो ए टी पी आर फॉर्म. क्लिअर? आता तुम्हाला लक्षात येईल दुसरी गोष्ट, हे एच प्लस आयन्स काय, एच प्लस आयन आतमध्ये गेल्यानंतर इक्विलिब्रियम बॅलन्स होतं का, तर होत नाही, इक्विलिब्रियमपर्यंत जातं. पण इमिडिएटली दीज वॉटर, दीज एच प्लस आयन्स आर युटिलाइज्ड बाय द रिडक्शन ऑफ, युटिलाइज्ड फॉर द रिडक्शन ऑफ ऑक्सिजन. हे एच प्लस आयन जे आपण बाहेर काढले होते ते आतमध्ये जातात, आतमध्ये गेल्यानंतर कशासाठी, कोणाबरोबर रिॲक्ट होतात, ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होतात आणि वॉटर तयार होतं, बरोबर. म्हणजे एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं जाईल, कमीच मेंटेन केलेलं बघायला मिळेल. प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल,
कमीच मेंटेन केलेलं बघायला मिळेल. बाहेर जास्त आणि आतमध्ये कमी. कितीही प्रोटॉन्स आतमध्ये जाऊ द्या, लगेच जेवढे प्रोटॉन्स आतमध्ये जातील तेवढा ऑक्सिजन आपल्याला इथं लागणार आहे, बरोबर. तर अशा पद्धतीनं आपल्याला ATP मॉलिक्युल्स तयार केलेली बघायला मिळतात. सो दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्युल्स. अँड सो हाऊ दिस ATP मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द NADH2 अँड FADH2 मॉलिक्युल थ्रू द ट्रान्सपोर्ट ऑफ अ इलेक्ट्रॉन, थ्रू द ट्रान्सपोर्ट ऑफ अ इलेक्ट्रॉन. अँड दिस ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ऑर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. लक्षात राहील, क्लिअर. आयडिया फक्त याच्यात लक्षात घ्यायची की एका इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं, तिसऱ्याकडून चौथ्याकडं, आणि चौथ्याकडून फायनली कोणाला दिला जातो इलेक्ट्रॉन? ऑक्सिजनला दिला जातो. ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन दिला की ऑक्सिजन रिॲक्टिव्ह होतो. ऑक्सिजन रिॲक्टिव्ह झाला की कोणाबरोबर रिॲक्ट होतो? प्रोटॉनबरोबर रिॲक्ट होतो, H+ ion बरोबर, अँड बिकम्स कन्वर्टेड ऑर इट इज कन्वर्टेड इन टू द H2O. क्लिअर. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे FADH2 आणि NADH2 मॉलिक्युलचं कन्वर्जन ATP झालेलं बघायला मिळेल. क्लिअर. तर अशा पद्धतीने ही साधी सिंपल प्रोसेस असते, ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असं म्हणायचं. क्लिअर. सो दिस कम्प्लीट प्रोसेस ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज रिस्पॉन्सिबल फॉर द कन्वर्जन ऑफ अ रिड्यूस्ड मॉलिक्युल्स इन टू द ATP मॉलिक्युल्स. अँड सो दिस ATP मॉलिक्युल्स आर यूज्ड ॲज अ एनर्जी सोर्स फॉर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोसेसेस. वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी ते काय म्हणून वापरले जातात? एनर्जी सोर्स म्हणून वापरले जातात, बरोबर. सो दिस इज द कम्प्लीट प्रोसेस ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. लक्षात ठेवायचं, 5 कॉम्प्लेक्सेस. पहिला कॉम्प्लेक्स NADH2 डिहायड्रोजिनेज, दुसरा कॉम्प्लेक्स सक्सिनेट डिहायड्रोजिनेज, तिसरा साइटोक्रोम BC1, चौथा कॉम्प्लेक्स असलेला बघायला मिळेल साइटोक्रोम ऑक्सिडेज, आणि पाचवा कॉम्प्लेक्स आपल्याला असलेला बघायला मिळेल दॅट इज द ऑक्सिजोम किंवा ATP सिंथेज म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक असतो ATP सिंथेज आणि दुसरा असतो प्रोटॉन चॅनल. ठीक आहे, आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ATP. सो व्हॉट हॅपन्स? 1 NADH2 मॉलिक्यूल इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ, म्हणजे सर इफ वी डू द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ दिस 1 NADH2 मॉलिक्यूल, एका NADH2 मॉलिक्यूलचं कम्प्लीट ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय तयार होतं? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ 3 ATP मॉलिक्यूल्स. बघा, किती ATP मॉलिक्यूल्स तयार होतात? एका NADH2 पासून 3 ATP मॉलिक्यूल्स तयार होतात, बरोबर. कम्प्लीट ऑक्सिडेशन झालं, त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. ठीक आहे, ऑक्सिडेशन, बरोबर. आता दुसरी कन्सिडर, 1 FADH2 मॉलिक्युल्स इफ अंडरगोज ऑक्सिडेशन, कम्प्लीट ऑक्सिडेशन, देन इट फॉर्म्स 2 ATP मॉलिक्युल्स. बघा, FADH2 पासून किती ATP मॉलिक्युल तयार होतात? 2. NADH2 पासून किती मॉलिक्युल? 3 मॉलिक्युल, बरोबर, ATP चे. तर आपल्याला लक्षात येईल की यांचं रिलेशन कसं आपल्याला असलेलं बघायला मिळेल. म्हणजेच वेन वी प्रोसेस दिस NADH2 थ्रू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, हाऊ मेनी ATP वी विल जनरेट? 3 ATP मॉलिक्युल वी विल जनरेट. इफ वी प्रोसेस ऑर इफ वी ऑक्सिडाइज कम्प्लीटली FADH2 मॉलिक्युल थ्रू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, हाऊ मेनी ATP मॉलिक्युल्स वी विल गेट? विल गेट 2 ATP मॉलिक्युल्स, बरोबर. म्हणून लक्षात ठेवायचं, NADH2 इज इक्वल टू 3 ATP मॉलिक्युल, FADH2 इज इक्वल टू 2 ATP मॉलिक्युल, बरोबर. आता बघूया, सो व्हॉट इज द एनर्जेटिक ऑफ दिस कम्प्लीट एरोबिक रेस्पिरेशन? कम्प्लीट एरोबिक रेस्पिरेशनचं एनर्जेटिक काय बघूयात. एनर्जेटिक्स जर आपण बघितलं तर आपल्याला 3 प्रोसेसमध्ये एरोबिक रेस्पिरेशन 3 स्टेपमध्ये आपण सांगितलं होतं अगोदर. काय स्टेप होते आपल्या?
एक होती ग्लायकोलिसिस, ग्लायकोलिसिस एक होती, त्याच्यानंतर इंटरमीडिएट रिएक्शन, रिएक्शन एंड देन क्रेब साइकल। क्रेब साइकल एंड देन व्हाट वी कैन से दैट इज अ इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन आपण टोटल बघूया काय होतं, बरोबर। ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, ग्लुकोज टू पायरुविक ॲसिड, ग्लुकोजचं कन्वर्जन कशात होतं, पायरुविक ॲसिडमध्ये होतं, बरोबर। ह्या प्रोसेसच्या वेळेस आपल्याला काय काय मिळतं, पहिलं ATP मिळतात, बरोबर, ATP मिळतात। दुसरं काय मिळणार आहे, NADH2 मॉलिक्युल्स मिळतात, काय मिळतात, NADH2 मॉलिक्युल, आणि त्याच्यानंतर काय मिळतात, FADH2 मॉलिक्युल्स मिळतात, बरोबर। बघा आणि त्याच्यानंतर फायनली टोटल ATP म्हणूयात आपण त्याला, टोटल ATP असं म्हणूया, टोटल ATP। जर आपण विचार केला तर ग्लायकोलिसिसमध्ये डायरेक्ट ATP किती तयार होतात, बघा डायरेक्ट ATP आपल्याला काय करतात, जरी आपण इथं ग्लायकोलिसिस मी जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो, शॉर्टमध्ये लिहितो, म्हणजे आपल्याला स्पेस जरा थोडासा लागेल। पायरुविक ॲसिड म्हणतो मी तुला, पायरुविक ॲसिड, आणि इथं ATP कंज्यूम्ड, ATP गरजेचे सुद्धा असतात, बरोबर। जर आपण ग्लुकोजचा ग्लायकोलिसिसचा विचार केला तर 2 ATP कंज्यूम केलेले बघायला मिळतात, 4 ATP तयार होतात, बरोबर। ATP किती तयार होतात, 4 ATP। NADH2 किती तयार होतात, 2 NADH2 मॉलिक्युल तयार होतात, बरोबर। FADH2 तयार होतात का, नाही तयार होत, कुठलाही FADH2 ग्लायकोलिसिसमध्ये, आपण ग्लायकोलिसिसचा विचार करतो, ग्लायकोलिसिसचा विचार करतो, ग्लायकोलिसिसमध्ये कुठला ATP तयार होतो का, होत नाही। पण समजा NADH2 पासून जर विचार केला तर NADH2 पासून किती ATP मॉलिक्युल तयार होतील, एका NADH2 पासून किती ATP मॉलिक्युल तयार होतात, 3। आपल्याकडे किती NADH2 मॉलिक्युल आहेत, किती आहेत, 2 आहेत, म्हणून किती ATP मॉलिक्युल तयार होणार, 6, बरोबर। 6 + 4 किती झाले, 10 ATP, बरोबर। पण आता टोटल ATP इथं काढलं, टोटल ATP आणि इकडं नेट ATP, आपल्याला नेट ATP सुद्धा काढायचे आहेत। नेट ATP काय असतील, 10 - युटिलाइज्ड, किती वापरले, 2 वापरले, म्हणजे 10 - 2 किती झाले ATP, नेट ATP किती झाले, 8, बरोबर। आता चला इंटरमिडिएट रिॲक्शनमध्ये पायरुविक ॲसिड इज कन्वर्टेड इन टू द ॲसिटिल कोए, बरोबर, ॲसिटिल कोए। ATP वापरला जातो का तिथं, वापरला जात नाही। ATP तयार होतो का, होत नाही। NADH2 तयार होता का, होतो। किती NADH2 तयार होतात, तर 2 NADH2 तयार होतात, बरोबर। FADH2 तयार होतात का, होत नाहीत, म्हणून 2 NADH2 पासून किती ATP तयार झाले, 6 ATP वापरले आहेत का, कुठले ATP वापरले नाहीत, म्हणून टोटल नेट ATP यील्ड किती आहे, 6 ATP, बरोबर। 6 ATP इज द नेट यील्ड ऑफ दिस प्रोसेस इन क्रेब सायकल। क्रेब सायकलमध्ये काय होतं, ॲसिटिल कोए 2CO2, बरोबर। ॲसिटिल कोएचं कन्वर्जन कशात केलं जातं, कार्बन डायऑक्साईडमध्ये केलं जातं, बरोबर। नाव ATP मॉलिक्युल कंझ्युम केले जातात का, केले जात नाहीत। ATP मॉलिक्युल तयार केले जातात का, तर केले जातात। किती ATP मॉलिक्युल तयार केले जातात, 2 ATP मॉलिक्युल तयार केले जातात, बरोबर।
NADH2 किती तयार होतात, 6 NADH2 तयार होतात. किती? 6 NADH2. FADH2 किती तयार होतात, तर 2 FADH2 तयार होतात. बरोबर. आता बघूयात टोटल ATP किती झाले मग, 6 × 3 आणि 2 × 2. हा किती झाले मग बघा, हे किती झाले 18. बरोबर. हे किती झाले 4. 2 + 18 + 4, हाऊ मेनी ATP मॉलिक्यूल टोटल? टोटल 24 ATP मॉलिक्यूल्स आर फॉर्म. युटिलाइज काय केलं आहे का? नाही केलं. पण नेट ATP यील्ड किती आहे? 24. बरोबर. नाव यू कॅन सी थ्रू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हाऊ मेनी ATP मॉलिक्यूल्स आर टोटली फॉर्म्ड वेन वी कम्प्लीटली ऑक्सिडाइज द वन ग्लुकोज मॉलिक्यूल. लक्षात ठेवायचं, एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून आपल्याला काय काय मिळतो लक्षात ठेवायचं. काय मिळत आहे, किती ATP मॉलिक्यूल मिळतात मग करा. बरोबर. किती टोटल नेट ATP यील्ड किती आहे? 38 ATP मॉलिक्यूल्स आर सिंथेसाइज्ड ड्यूरिंग द ऑक्सिडेशन ऑफ दिस वन ग्लुकोज मॉलिक्यूल. एका ग्लुकोज मॉलिक्यूलच्या ऑक्सिडेशनसाठी किती ATP मॉलिक्यूल तयार होतात? 38 ATP मॉलिक्यूल्स तयार होतात. ग्लायकोलिसिसमध्ये किती होतात? 8 तयार होतात. इंटरमिडिएट सायकलमध्ये 6 आणि क्रेप सायकलमध्ये 24 ATP मॉलिक्यूल्स हा सिंथेसाइज. लक्षात ठेवायचं, ग्लायकोलिसिसमध्ये किती? 8 ATP. नेट यील्ड किती आहे? 8 ATP. इंटरमिडिएट रिॲक्शनमध्ये 6 ATP. क्रेप सायकलमध्ये 24 ATP. म्हणजे याच्यातला कुठलाही प्रश्न तुम्हाला आला तरी सांगता आला पाहिजे. हाऊ मेनी ATP मॉलिक्यूल्स आर नेट ATP मॉलिक्यूल्स आर सिंथेसाइज्ड इन द ग्लायकोलिसिस. सो यू कॅन आन्सर 8. लाईकवाईज अशा पद्धतीनं टोटल ऑक्सिडेशन ऑफ वन ग्लुकोज मॉलिक्यूल हाऊ मेनी ATP मॉलिक्यूल्स आर जनरेटेड, देन यू कॅन से 38 ATP मॉलिक्यूल्स आर जनरेटेड. नाव वी कॅन से थ्रू द एरोबिक रेस्पिरेशन ऑफ वन ग्लुकोज मॉलिक्यूल वी कॅन हॅव 38 ATP मॉलिक्यूल्स. क्लिअर लक्षात राहील. तर अशा पद्धतीनं आपल्याला कम्प्लीट ऑक्सिडेशन झालेलं बघायला मिळतं. क्लिअर. सो दिस इज द कम्प्लीट प्रोसेस ऑफ द ऑक्सिडेशन ऑर वॉट वी कॅन से रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशनची कम्प्लीट प्रोसेस असलेली बघायला मिळते. ओके, आता आपण शेवटी फक्त याच्यात काही एक्सपेरिमेंटेशन वगैरे आहेत ते आपल्याला पुढच्या लेक्चरलाच बघायचे आहेत. पण या लेक्चरमध्ये आपण अजून एक कॉन्सेप्ट बघूयात की हाऊ दिस कम्प्लीट प्रोसेस इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट काइंड्स ऑफ द आस्पेक्ट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आस्पेक्टमध्ये ही प्रोसेस कशी महत्त्वाची असलेली बघायला मिळते ते फक्त आपण समरी टाईप एरोबिक रेस्पिरेशनचं बघूया. फक्त समरी एकदा मी सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट हॅपन्स इन द सेल, सेलमध्ये काय काय होतं आणि माइटोकॉन्ड्रियामध्ये काय काय होतं हे फक्त शॉर्टमध्ये आपल्याला फक्त फ्लो चार्टमध्ये बघायचं पहिलं. ठीक आहे. पहिलं काय होतं? ग्लुकोज आहे. ग्लुकोज बरोबर. ग्लुकोजचं कन्वर्जन काय केलं, कशात केलं जातं? ही कम्प्लीट सेल आहे लक्षात ठेवायचं. सेल बरोबर. सेलच्या सायटोप्लाझममध्ये काय केलं जातं? ग्लुकोजचं कन्वर्जन कशात केलं जातं? पायरुविक ॲसिडमध्ये केलं जातं. अँड दिस प्रोसेस इज द ग्लायकोलायसिस. बरोबर. ग्लायकोलायसिस. नाव दिस पायरुविक ॲसिड इज कन्वर्टेड इन टू द ॲसेटिल कोए. बरोबर. ॲसिटिल कोए. अजून ॲसिटिल कोए कुठून कुठून आलेला बघायला मिळेल? ॲसिटिल कोए फॅटी ॲसिडमधून. फॅटी ॲसिड मिळेल. फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन झालं की काय तयार होतो? ॲसिटिल कोए तयार होतो. फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन झालं की काय तयार होतो? ॲसिटिल कोए तयार होतो. ॲसिटिल कोए कुठं जाणार आहे? TCA सायकल किंवा क्रेब्स सायकल. बरोबर. क्रेब्स सायकल. बरोबर. आता बघा
या प्रत्येक प्रोसेसमध्ये काय होत आहे, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी तयार झालेल्या बघायला मिळतात. अजूनसुद्धा आपल्याला सांगता येईल की ॲमिनो ॲसिड्स, ॲमिनो ॲसिडसुद्धा आपल्याला, आपण खातो ना ॲमिनो ॲसिड्स, दीज ॲमिनो ॲसिड्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द पायरुविक ॲसिड अँड देन पायरुविक ॲसिड इन टू द ॲसिडिक ॲसिडिल कोए, बरोबर. अशा पद्धतीने ही रिॲक्शन होते. इथं काय तयार होतात, एन ए डी एच टू मॉलिक्यूल्स किंवा एफ ए डी एच टू मॉलिक्यूल्स, बरोबर. इकडून सुद्धा एन ए डी एच टू तयार होतात, एफ ए डी एच टू तयार होतात. एफ ए डी एच टू फक्त क्रेब सायकलमध्ये, पण इथं एन ए डी एच टू मॉलिक्यूल तयार होतील, कन्वर्जन ऑफ पायरुविक ॲसिड टू द ॲसिडिल कोए एन ए डी एच टू मॉलिक्यूल तयार होतील. आणि हे सगळे जे आहेत ते कशात कन्वर्ट होतात तर आपल्याला लक्षात येईल, दीज विल बी कन्वर्टेड इन टू द एनर्जी ए टी पी मॉलिक्यूल्स. हे कशात तयार केले जातात, ए टी पी मॉलिक्यूल्समध्ये तयार केले जातात. इथूनच आपल्याला कार्बन डायऑक्साईड रिलीज केलेला बघायला मिळेल अँड देन दे विल बी रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ अ ओ टू प्लस वन हाफ ओ टू प्लस टू एच प्लस विल लीड टू द फॉर्मेशन ऑफ अ एच टू ओ एच टू ओ, बरोबर. एच टू म्हणजेच काय, कम्प्लिटली काय तयार होतं आहे बघा, देर इज अ ग्लुकोज मॉलिक्यूल ऑर फॅटी ॲसिड मॉलिक्यूल ऑर द ॲमिन ॲसिड दे विल बी कन्वर्टेड इन टू द कार्बन डायऑक्साईड अँड द वॉटर, बरोबर. दिस इज द कम्प्लीट प्रोसेस ऑफ द एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनची कम्प्लीट प्रोसेस असलेली बघायला मिळते. अशा पद्धतीने आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन विथ इन स्मॉल सेल झालेलं आपल्याला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला भरपूर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं कोरिलेट करता येतात, तर त्या आपण कोरिलेट करून बघायच्या. आणि आत्ता जेवढी सगळी प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला लक्षात येईल की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज द फायनल प्रोसेस इन विच देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए टी पी ऑकर्स, क्लिअर. सो दिस इज अबाउट द एरोबिक रेस्पिरेशन. ओके, वील स्टॉप हियर. थँक्यू.